नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सकाळचे 7 झालेत, जाणून घेऊया आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. पाणलोटात शुक्रवारी पावसाचा जोर मंदावला असला तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत भंडारदरा, निळवंडा आणि मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक झाली, त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढला. शुक्रवारी सकाळी संपलेल्या 24 तासात भंडारदरा धरणात 737, निळवंडेत 303 आणि मुळा धरणात 1,006 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले. भंडारदरा धरणात काल सायंकाळी 6 वाजता 9,182 दशलक्ष घनफूट पाणी साठा होता. रात्री उशिरा धरण 85% भरले होते. निळवंडेत 5,500 दशलक्ष घनफूट पाणी साठा असून धरण 70% भरण्याच्या मार्गावर आहे. मुळा धरणात विक्रमी पाण्याची आवक असल्याने काल सायंकाळी धरणातील पाणीसाठा 16,439 दशलक्ष घनफूट होता. बलठण, पाडोशी आणि सांगवी ही धरणं ओव्हरफ्लो झाली तर भोजापूर धरणात 80% जलसाठा होता. दारणा भावलीच्या पाणलोटात काल दिवसभर मुसळधार पाऊस होता. दारणात काल सकाळी संपलेल्या 24 तासात 1 TMCहून अधिक पाणी दाखल झाले, त्यामुळे दारणातून 7,952 क्युसेक विसर्ग होता. भावलीतूनही 948 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नांद्रमधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने 15,775 क्युसेकने विसर्ग सुरू होता. हा विसर्ग रात्री उशिरापर्यंत टिकून होता. दारणात 809 दशलक्ष घनफूट नवे पाणी दाखल झाले. दारणात 92.54% साठा स्थिर ठेवून विसर्ग सुरू आहे. गंगापूर पाणलोटातही पाऊस होता. हे धरण 67% भरले आहे. दक्षिणनगर जिल्ह्यातील कुकडी धरण समूहातील धरणांमध्येही पावसामुळे पाण्याची आवक आहे. 10.5 TMC क्षमतेच्या डिंबे धरणातील पाणीसाठा 60%, वडस धरणातील पाणीसाठा 66% होता. या तुलनेत माणिकडोहा आणि पिंपळगाव जोगे धरणात आवक मंद होती. एडगाव धरणात 66% जलसाठा आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी योग्य व्यक्ती नव्हे तर सरकारी अधिकारीच नेमा, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दुसऱ्यांदा राज्य सरकारला दिला. उच्च न्यायालयाने याआधी 27 जुलैला सरकारी अधिकारी नियुक्तीबाबतचा पहिला अंतरिम आदेश दिला होता. त्यानंतर काल दुसऱ्यांदा असाच अंतरिम आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी 24 ऑगस्टला होणार आहे. निळवंडे कालव्याच्या भूसंपादनाचा विषय तातडीने संपवून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करायचे आहे, त्यामुळे हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. आज निळवंडे संदर्भात संगमनेर आणि अकोले तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नाशिक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक ते संगमनेर येथे घेत आहेत. केके रेंज प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी मुंबईत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी या दोघांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी पवार यांच्याकडे केली. प्रकरणाची संपूर्ण कल्पना असल्याने पुढे काय करायचे याचे मार्गदर्शन त्यांनी तनपुरे आणि लंके यांना केले. दरम्यान लवकरच ते दिल्लीत संरक्षण मंत्र्यांना भेटणार असून नामदार तनपुरे सोबत जाणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 5 वर्ष टिकणार आहे. एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही. जर एखादा आमदार इकडचा तिकडे झाला तर तो पुन्हा निवडून येणार नाही, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोना रोखण्यासाठी 100 दिवसांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. शुक्रवारी त्यांनी कोरोना स्थितीचा नगरमध्ये आढावा घेतला. पार्थ पवार यांचे वक्तव्य आणि त्यावर शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया हा विषय आमच्या कुटुंबातील आहे, यात अन्य कुणी पडण्याचे कारण नाही, असे सांगत पार्थच्या विषयावर बोलण्यापेक्षा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर बोला, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील भाजपच्या मोठ्या नेत्याला बिहार विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून सूत्रे दिली जाणार आहेत, त्यामुळे भाजप सुशांत प्रकरणावर इतका आवाज का उठवत आहे हे स्पष्ट होत आहे. याला बिहार निवडणुकीचे कनेक्शन असल्याचा आरोप त्यांनी केला. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची चांगली आवक आहे. शुक्रवारी 20,568 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला 1600 रुपये भाव मिळाला. टाकळीभान उपबाजारात कांद्याला 1505 रुपये भाव मिळाला. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे 459 रुग्ण वाढले, यामुळे कोरोनाबाधितांच्या आकड्याने 12,000चा टप्पा ओलांडला. एकूण बाधितांची संख्या 12,260 झाली आहे. यासह कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 8,993 पोहोचली. शुक्रवारी करोना बळींच्या संख्येत अचानक 21 जणांची भर पडली, त्यामुळे एकूण बळींची संख्या 153 झाली. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3,114 आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.